पण माझा लावणी आकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला शो कार्यक्रम बॅग डान्सर 500 रुपये मला पेमेंट 1500 रुपये पेमेंट हा मानधन. मी खान्देशकडची धुळे शिंदखेडा हे माझं गाव, चोपडा हे वडिलांचं गाव आणि म्हणजे आईचं गाव हे धुळे म्हणजे शिंदखेडा. मी वडील माझ्याकडं नाही आहेत, जसं माझा जन्म झाला तसं मला म्हणजे आईला सोडलं वडिलांनी, 9व्या महिन्यातच सोडलं. तसं आई म्हणजे तिच्या वडिलांकडं आणि आईकडंच आहे. आजोबा म्हणजे आईच्या वडिलांनी मला सांभाळलं, त्यांच्याकडं मी लहानपणापासून, तर म्हणजे मी त्यांच्याचकडे, मी आजपर्यंत माझ्या वडिलांना पाहिलं नव्हतं. मी 8वीला माझ्या वडिलांना पाहिलं आहे, त्यांना पण पुण्यात आणण्याचा प्रयत्न केला पण ते काही व्यवस्थित राहिले नाही, ते ड्रिंक वगैरे करत होते म्हणून त्यांना आम्ही सोडलं. तिथून मी माझे जे मामा आहेत, मामांनी त्यांनी हा विचार केला की यांचं चांगलं व्हावं म्हणून वडिलांना पण आणलेलं पुण्यात आणि आईला पण, पण वडील राहिले नाहीत. तशी मी पुण्यात आली की आमचं चांगलं व्हावं, की आमचा संसार बसावा, आमचा म्हणजे आईचा नाही का संसार बसावा म्हणून मामांनी पुण्यात आणलं. मामांनी ते अगोदर पुण्यात राहिले होते, हा विचार करून मी पुण्यात आले. पण वडील काही व्यवस्थित राहिले नाही, ते ड्रिंक वगैरे, आईला मारणं वगैरे, मग ते वडील परत गेले निघून, तर वडील आमच्यासोबत नाही. तसं तिथून पुढं मम्मी आईनी जॉब वगैरे केले कंपनीत, नाही का असं बिस्लरीचं कंपनी वगैरे असं इथं तिथं काम करत करत. नंतर आईचा ॲक्सिडेंट झाला PMTत. मी शिक्षणच करत होते आई आणि मी डान्स क्लासला होते सुरुवातीला, विश्वकला डान्स अकॅडमी, मी तिथं डान्स क्लासला होते. मम्मीचा ॲक्सिडेंट झाला PMTमध्ये, गर्दी नाही का खूप गर्दी असते आणि त्यात मम्मी पण, तर ते मम्मी मागच्या मागं पडली, आईला टाके वगैरे पडले. मग तसं ती कंडिशनमध्ये मला शिक्षण म्हणजे जसं मम्मी घरातच आहे, मला काही जाताच आलं नाही शिक्षण वगैरे, कारण की मम्मीचा जॉब वगैरे सुटला, काम वगैरे नाही काय नाही, म्हणून मग मीच सगळं पाहिलं असं. म्हणजे मम्मीच काम, मम्मी ह्या शो क्षेत्रात गेले, मम्मी ओळखीने की बाबा ऑर्केस्ट्राचे कामं तुमची पोरगी करेल का किंवा असं असं आहे. तर महेंद्र बनसुळे म्हणून होते, महेंद्र बनसुळे सर त्यांच्याकडं मला नेलं सुरुवातीला. त्या सरांकडनं माझा लावणी आकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला शो कार्यक्रम बॅग डान्सर, 500 रुपये मला पेमेंट, 1500 रुपये पेमेंट हा मानधन. ते पेमेंट तिथून माझी सुरुवात झाली. मग तसं त्या सरांपासून जी सुरुवात केली तिथून मग दुसरे कार्यक्रम, परत दुसरे, मग ऑर्गनायझर दुसरे भेटले, मग हे ते, मग यांच्याकडनं मग कॉन्टॅक्ट वाढत गेले. मग कॉन्टॅक्ट जसे जसे वाढत गेले तसं मग मी पण, मग सानिया म्हणून, सानिया ताई म्हणून आहेत, ते पण भेटल्या. मग त्यांच्यामुळं मग तेच माझी ही सुरुवात तशी झाली डान्सची असं. मग तिथून पुढं मग ते तुम्हाला सोशल मीडियात तुम्ही कधीपासून मी चर्चेत आले जास्ती असतो, कुठलं गाणं तुमचं सर्वाधिक हिट झालं, त्यानंतर मग हे सगळे आक्षेप रात्री अर्ध्या रात्री सुरू झालं.